राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, रात्रीची वेळ आहे, इकडे चूल पेटलेली आहे आपली मस्त पैकी, आणि आज आपलं बेत आहे दालच्या. तर त्याच्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे. इकडे बघा, ही कांदा, ही लसूण, इकडे मूग डाळ, ती मसूर डाळ, तिकडं हरभरा डाळ आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, ही चिंचेचं पाणी आपण केलेलं आहे, इथं कांदा, आणि इकडं पुदिना घेतलंय, देशी टमाटे घेतलेत आपण, वांग घेतलंय, पालक घेतलाय आपण, इकडं ही खडा मसाला दिसतोय, ती इकडं आपलं सेंधव मीठ आहे, इकडं गुळ आहे, इकडं चटणी पावडर आहे, तिकडं मोहरी, हे जिरं आहे, इकडं धने पावडर आहे, ही कसला मसाला आहे, सांबार मसाला घेतलाय, सांबार मसाला, गरम मसाला टाकला तरी चालतो, आणि ही हळद आहे आपली, आणि इथं दोन भांडे आहेत आपली, ती एक सोडून आज कुठल्या भांड्यात करायचे, आणि इकडे एक भोपळा घेतलाय आपण मस्त पैकी. तर आजचा दालच्या तब्येत आपला झकास होणार आहे, आणि चुलीवर आहे विशेष म्हणजे, चुलीवर काय जरी केलं तरी ते चांगलं लागतं, हो चांगलं लागतं चुलीवर. त्यासाठी मी पहिल्यांदा लाईट आली, बरं झालं, पाणी ठेवते गरम करायला. डाळ शिजू घालायची आपल्याला, पहिल्यांदा पाणी ठेवते मी, डाळी स्वच्छ धुवून घेते, धुवायला घेतले का, त्यात मिसळून टाकते सगळे, शिजा एकत्र टाकायचं, चालते चालते. स्वच्छ धुवून घेतली, शिजाय टाकते, डाळीमध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं, बर, आणि अर्धीच ह्यातली पळी आहे ती अर्धीच टाकून घ्यायची, ह्यानं लवकर डाळ शिजते म्हणून टाकायचं. मी कांदा, लसूण, लसूण सोलून घेते, कांदा चिरून घेते, टाइम लागेल का शिजायला, डाळ शिजाय वेळ लागणार असते, है ना, तोपर्यंत सगळं तयार होते. मी सोलून घेते, कांदा चिरून घेते, तोपर्यंत भोपळा कट करून देते, ही बर देतो चिरून, ही सगळा कट करणार का, असा एकच भाग काढा, बर थोड काढा, चालतं चालतं. इकडे भोपळा आपण कापून घेतलेला आहे, मस्त पैकी दोन फोडी निघलेले आहेत आपल्याला, तिकडे कांदा कापायला चालू आहे, पलीकडे डाळ शिजायला घातलेली, शिजत आली असेल आता, डाळ शिजत आली की आपल्याला ते भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या डाळीमध्ये, कोणत्या भाज्या, ह्या सगळ्या भाज्या, वांग आणि ती भोपळा आणि पालक, कांदा आपल्याला मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, असा मोठा चिरून घ्यायचा उभा, भोपळा असा स्वच्छ करून घ्यायचा, वरच्या ज्या जाळ्या असतात त्याच्या, जाळी नाही,
नाही ना ती जाळे असते ती की ती काढून घ्यायचं सगळं हा ती की बियाच जाळ्याचे असते ते का ते काढून घ्यायचे जाळ्या म्हणजे तसे कोळ्याच्या जाळ्या नाही काय हो का हे ही जाळ्या ना हे बघा ही अशा हा ही जाळ्या काढून घ्या म्हणलं ग मी जाळ लय लागला का तिकडं डाळ शिजेल ना लवकर माझे कापून घ्यायचं आता ह्याला ह्याच हे घ्यायचं नाही चाल लय पण नको खालून काढू हा लयच वरण झालं लागल हाताला कडक आहे खालीच लागल अचानक ती हिसका बसतो ना बस 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 नाही आहे ना अजून सावकाश काढू आता निघला डाळ शिजली का बघू आपण शिजली डाळ चांगली गाळ झाली त्यात हरभऱ्याची डाळ जरा तशा डाळिंब राहिल्या त्या तर त्या दाताखाली मस्त लागतात खायला गाळ नाही झाल्या तर चालते तर मी खाली उतरून घेते काय करते आता भांड ठेवून घेतलंय तेल टाकून घेऊ दोन तीन चमचे तेल टाकले तेल तापलं की तेजपत्ता लाल मिरची काळं मिरं लवंग चार चार घेतले आणि दालचिनी दोन तुकडे घेतले छोटे लगेच मोहरी टाकून घ्यायची जिरं एक एक चमचा टाकली मी तेल गरम झालं नाही काय गेलं झालंय ते मोहरी जरा साईडला पडली ठीक आहे हिरवी मिरची आणि कांदा आता कांदा चांगला परतून घ्यायचा तर मी बारकी बारकी दोन देशी टमाटर मला घरी सापडलेले होती तर मी ती चिरून घेते आता दोन्ही पण टाकून घेते कांदा भाजलाय आपला लहान असल्यामुळे मी त्याचे दोन चार तुकडा केलं ती पण टाकून घेते हे आलं लसूण मी ठेचून घेतलंय ते टाकून घेते जरा भरपूर घालायचं आलं लसूण ही एक छोटा चमचा धण्याची पूड घेतली मिरची पावडर आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं टाकायची मी दोन चमचे घातली मी हळद मात्र थोडीशी टाकली कारण मी डाळीला टाकलेली आहे आणि मी सांबर मसाला गरम मसाला नव्हता म्हणून मी सांबर मसाला घेतलाय एक चमचा कढीपत्ता टाकून घेते दोन काड्या घेतल्या होत्या आणि पुदिना पण टाकून घेते पुदिन्याची पण पानं पानं टाकून घेते त्या पण दोन शेंड्याची पानं टाकून घेतले पुदिन्याची आणि आता त्याच्यात भाज्या टाकायच्या आपल्याला त्याच्या अगोदर मी मीठ टाकते म्हणजे भाज्या आपल्याला सगळ्यात चांगल्या शिजतेला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं भोपळा लाल भोपळा आणि एक वांग चांगलं परतून घ्यायचं आपण भाज्या चांगल्या परतून घेतल्यात त्यात पाणी घालू भाज्या शिजण्यापुरतं पाणी घालायचं अजून थोडं पाणी लागेल आता हे चांगलं शिजवून घ्यायचं शिजत आल्यानंतर ह्यात डाळ घालायची
तर आता आपली भाजी शिजली का आपण बघू। कलर तर चांगला आलाय। शिजले भोपळा शिजला ना। तर आता आपण ह्याच्यात डाळ टाकून घेऊ शिजवलेली। मी बारीक चिरून घेतली पालकाची भाजी, ती पण टाकून घेऊ। एक लिंबा एवढा गूळ घ्यायचा, ते पण टाकून घेते मी। आणि चिंचेचं पाणी, चिंच सगळ्यात शेवट टाकायची म्हणजे भाज्या शिजायला अडचण करत नाही। आता मी मीठ बघते आधी त्यात कसं आहे ते। कमी जास्त मीठ टाकून घेते, अगोदर मीठ टाकलेलं आहे मी। तशी काय अडचण, मीठ परत टाकलं तरी चालते की? तीच बघते की। आपल्याला आता मंद आचेवर ठेवायचं आहे जरा वेळ दालच्या, त्यात मसाला चांगला मुरल म्हणजे। मी आर बाहेर वडलाय आणि त्याच्यावरती पातेल उचलून ठेवते। तिकडे मंद आचेवर ठेवलंय तरी पण उकळत आहे ती। आणि इकडे मी भात करून घेतले त्याच्यात। आज मस्त जेवायचं पण आणि शांत जेवायचं। भाताला मी तेल टाकून घेते पहिल्यांदा, तेल थोडस टाकायचं। आपली ही भांड दाळ शिजवलेलं आहे बरं का? नाही तर तुम्ही म्हणचाल भांड कसं काय घेतलंय असं। आता दाळ शिजवलेलं आहे ते, त्यामुळे ती दाळ लागलेली आहे कडने। भातासाठी मी तेजपत्ता, काळं मिरं, लवंग तीन चार घेतले, दालचिनीचे दोन तुकडे छोटे आणि शहाजीरं घेतलेलं आहे। तेल तापलं की आपण त्यात टाकून घेणार आहे। तेल तापलंय आपलं, आता हे आपण मसाला टाकून घेऊ सगळं। आणि तांदूळ मी धुवून घेतलाय, तांदूळ पण लगेच टाकून घेतो। आपला तांदूळ जे इंद्रायणी तुकडा बासमती म्हणतो, मला आता हे तांदळाची सवय लागली की दुसरा तांदूळ खाऊ वाटत नाही। चांगला आहे तांदूळ। तेलात आपण चांगला तांदूळ परतून घेतलं की पाणी घालून घ्यायचं, तांदळाला लागल तेवढं घालायचं। आणि लगेच मीठ टाकून घ्यायचं त्यात सगळी पुरतं। तर आपला आता दालचा भात तयार झाला, भात फक्त शिजायचा राहिलाय। तर अशा पद्धतीने आपला दालचा तयार झालाय मित्रांनो, मस्त आहे एकदम। आणि हा आपला भात, तर ताट करू आता आपण। तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला, आता आम्ही जेवण करतो मस्त होईल। जय गुरुदेव।